महाराज महाराज आमचे कष्ट आमची निष्ठा आपणास माहित आपण त्याची वेळोवेळी कदरही केली आहे पण काय महाराज मोरोपंत बोलण्यास धजावत नाहीत परंतु आम्ही सांगतो पुन्हा पुन्हा माफी मागून गाराणे घालतो एकतर आम्हाला दक्षिणेच्या मोहिमेवर घेऊन चला किंवा सेवेतून मुक्त करा सेवेतून मुक्त करायचं तुमच्यावर काय अशी आसमानी सुलतानी कोसळली सेवेतून मुक्त म्हणे हे बोलण्याआधी जरा विचार करायला आवडतात अनाजी पंत माफी असावी महाराज परंतु त्यापेक्षा एक वर्षाची रजा द्यावी म्हणजे आपण मोहिमेवरून आल्यानंतर मग आम्ही पुन्हा सेवेत रुजू होऊ असं म्हणजे आम्ही गडावर नसताना तुम्हाला गडावर थांबायचं नाही येत क्षमा करा महाराज पण आपण नसताना आणि युवराज गडावर असताना आम्हास गडावर राहायचे नाही युवराज काही बोलले महाराज युवराज आमच्यावर खूप चिडतात म्हणतात स्वराज्याचे मंत्री बनेल आहेत आम्ही जे करतो आणि बोलतो त्या जमीन आसमानाइतके अंतर असते आम्ही महाराजांसमोर जाऊन बडाया मारतो त्यांना फसवतो त्यांची दिशाभूल करतो असं म्हणतात असं कधी बोलले युवराज नेहमीच बोलतात आम्ही अजिंक्य तारा घेतला तेव्हा अनाजीपंत पोंड्याची मोहीम यशस्वी झाली नाही ही बाब गौण परंतु आपण महाराजांशी खोटं बोललात याचा आम्हास वाईट वाटलं अनाजीपंत आपण अजिंक्य तारा घेतला जरूर घेतला पण अजिंक्य ताऱ्यावर शिबंदी किती होती 500 सैनिकांची आपण महाराजांना सांगितले 3000 अजिंक्य तारा आपण 2 दिवसात घेतलात पण महाराजांना मात्र सांगितले 5 दिवस पण गड तर घेतला ना पण त्याचबरोबर यादीत 3 दिवसांचा खर्चही वाढला ना का असं करता अनाजीपंत युवराज क्षमा असावी आपल्याला खबरा चुकीच्या मिळत आहेत अनाजीपंत आजवर आम्ही स्वराज्याच्या मंत्र्यांचा मोठेपणा ऐकत आहोत पण आज मात्र त्यातला खोलपणा जाणवतो स्पष्ट बोलतात 4 चौघात बोलतात याही आधी द्रव्यचोर म्हणाले लबाड म्हणून हिणवतात आमचा अपमान होतो परंतु आम्हास गप्प बसावे लागते आम्ही गप्प बसतो आपल्याकडे बघून नाहीतर सतत धारेवर चालणं जमणं कठीण आणि आता तर तुम्ही नाही म्हणजे रोजच आम्हाला चिमटीत पकडतील रोजच आमचा पाण उतारा करतील महाराज आम्ही आपल्याला देव मानतो पण युवराजांचं आणि आमचं जमणं कठीण म्हणून म्हणतो आम्हाला मोहिमेवर घेऊन चला पण रायगडावर ठेवू नका पंत फौजा निघाल्यात आता कोणत्याही क्षणी आम्ही गड उतार होऊ या असल्या गोष्टींवर विचार करण्यासाठी रुजवात करण्यासाठी वेळ अवधी हवा जो आमच्याकडे आता नाही पण महाराज पंत तुमच्यातील बेबनाव आम्ही मिटवू शकतो पण स्वराज्य हितासाठी आपण सगळ्यांनी एकीनच राहायला हवं नाही महाराज तुमच्या पाया पडतो अहो युवराज म्हटले की असा धसका बसतो तो विचारू नका असे समोर आले तरी कापर भरत तुम्हाला हात जोडतो महाराज तुम्हाला आम्ही रजा दिली किंवा मोहिमेवर घेऊन गेलो तरी इथला राज्यकारभार कोण सांभाळणार स्वराज्याचे पेशवे स्वराज्याचे सुरणीसच गडावर नाहीत म्हणल्यावर गडावर अनर्थ माजेल तरीही महाराज आमचे अत्यंत नम्रतेचे सांगणे आहे आम्हाला रायगडावर ठेवू नका आम्ही यावर विचार करू या आपण बाबासाहेब आले मामासाहेब आले कधी आजच आले वा 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 कधी एकदा डोळे भरून बघीन असं झालं होत नमस्कार करतो मामा काय करताय स्वराज्याच्या युवराजाने काय असं पाया पडायचं असतंय वय
मामासाहेब आम्ही तुम्हाला मुलासमान. मुलासमान कधी? पहिल्यांदा आमचा मुजरा स्वराज्याच्या युवराजांनी रुजू झाल्यावर. मामासाहेब आता बरं वाटलं. बसा. एवढी सवड आहे वय. उलट तुम्हीच लगुलग आवरायला घ्या बरं. मी तुम्हासनी घेऊन जायला आलोय. कुठं? कुठं म्हणजे काय? शृंगारपुरात. चला. हे असं अचानक त्याचं कसं झालं? तुम्ही दक्षिण मोहिमेवर चाललाय म्हटलं. आता वरीस दीड वर्ष काय तुमची आमची काही नजर नजर होत नाही आणि तुम्ही आम्हाला भेटत नाही म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आता गडावर आल्यावर कळलं की तुम्ही जात नाही. म्हणलं जातच नाही तसाला घेऊन. मामासाहेब अहो, चार दिवस पाहुणचार घ्या आणि लगेच फिरा बरं गडावर परत. आम्ही काय तुमसरी धरून ठेवणार नाही तिथं. मामासाहेब यायचं काही नाही हो. पण आता हा रायगड सांभाळण्याची फार मोठी जबाबदारी येऊन पडली आमच्यावर, त्यामुळे येता येणार नाही. काय युवराजी? हो ना, आबासाहेब नसताना गडावरून कुठेही जाता येणार नाही. हे असं जायचं ना असं यायचं हाय काय त्यात? म्हणजे तुम्ही आला म्हणजे आमच्या विमानाला बरं वाटेल आणि येसूची आई बी लई खुश होईल. तिकडं आमचं चिरंजीव गणोजीराव, तुमचं नावकरी कान्होजीराव लई खुश वाटेल बघा. मामासाहेब आम्हाला सुद्धा आनंदच वाटेल, पण ह्या जबाबदारीमुळे जमत नाही. आम्ही कुठं नाही म्हणतोय. आणि हळूहळू जबाबदारी आता वाढणारच. त्यात राज्याचा राजा जर राज्यात नसेल तर राजसिंहासनाची जबाबदारी युवराजाची असती. या मास्तनी काही ठाव नाही वय. अहो तशी रीतच आहे ना. होय मामासाहेब, अहो करोड होनांचं राज्य आहे आणि रायगड तशी मोठी राजधानी, ती सांभाळायची म्हणजे आम्हाला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून बसावं लागणार, त्यामुळे जमणार नाही. आता आपणच आला आहात तर आपणच आनंदाने जावयाचा पाहुणचार घ्या. हो बाबा. म्हणजे शिरक्यांच्या शब्दांना रायगडावर किंमतच नाही तर. कसला विचार करताय आता? पण तो आपण पायरी तर सोडली नाही ना. पायरी? हो म्हणजे भावनेच्या भरात म्हणा किंवा शंभू राजांच्या रागापोटी म्हणा, आपण आपली पायरी सोडल्यासारखं वाटतंय मला महाराजांसमोर. आपण पायरी सोडली म्हणून तरी आपल्या पायाखालची भुई शाबूत राहिली. ते तर झालंच, पण महाराजांचा राग माहिती आहे ना. आहे तर. आपण युवराजांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा राग येऊन जर महाराजांनी गडावरूनच हुसकावून लावलं आपल्याला तर म्हणजे तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं यायचं. अहो लहान तोंडी मोठा घास घेतलाय असंच वाटतंय. अहो पंत, पेशवे आहात तुम्ही. लहान तोंडी मोठा घास मुळीच घेतला नाही. आपण जी सांगितली ती सत्यताच सांगितली ना. पण तरीही युवराजांनाच गडावर ठेवू नका हे असं सांगायचं म्हणजे. हो आपण सांगितलं आणि दानही आपल्याच पदरात पडणार आहे. तुम्ही अजूनही अनाजीला ओळखलं नाही. हो पण तरीही. अहो निर्धास्त राहा, दान पडणार. कारण आता वेळच अशी आहे ना, महाराजांना हलता येणार नाही म्हणजे मोहीम तर थांबणार नाही. थांबेल का मोहीम? नाही, मोहीम थांबणे नाही. बरोबर. महाराज स्वतः दक्षिणेत असताना आपल्यासारख्या निष्ठावंत आणि मुरब्बी माणसांना दुखवणं कोणालाही परवडणार नाही. म्हणजे पेज बरोबर टाकलाय तर. महाराजांना संधीच नाही विचार करायला. म्हणून म्हणतो दान आपल्याच पदरात पडणार. बघा तुम्ही. तुम्ही आणलेल्या खबरा पक्क्या आहेत ना? खात्रीशीर महाराज, सगळ्या खबरांची मी परत एकदा स्वतः पडताळणी केली.
याचा अंतिम टोक कुठे निघतंय याचा काही अंदाज? अजून तरी काय कळेना. हरकत नाही, प्रयत्न सुरू ठेवावे आणि कोणतीही खबर मिळाली तर आम्हाला ती लगेच कळवावी. जी महाराज. अमीरराव. जी महाराज. सर सेनापती म्हणून आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. स्वराज्यात रायगड सोडून अशी कोणती जागा आहे जिथून आपल्याला रायगडावर लक्ष ठेवता येईल? घाट, घाट माथा याच्यावर आपला वचक राहील. अशी जागा म्हणजे चिपळूण एक आहे. चिपळूण? हा. आणखी? आणखीन त्याच्या पुढे जाऊन श्रृंगारपूर एक आहे. हा औ, श्रृंगारपूर एकदम सोयीस्कर आहे. समध्याच बाजून आणि मोक्याची जागा आहे. हा मोक्याची. श्रृंगारपूर घनदाट जंगल आहे. तिथे उंच उंच डोंगर कडे मेघाट, तिवरा घाट. बर, कोकणपट्टीवरील सगळी बंदरं देखील जवळ आहेत. निबिड अरण्य आहे. पुन्हा वर जाऊन एक घाटमाथा आहे. तिथून वसंतगडापर्यंतचा सगळा प्रदेश दुर्गम आहे. जागा एकदम बंदिस्त आहे. बंदिस्त तर आहेच, पर तिथे आपल्याला कोणतीही भीती नाही, म्हणजे आपण सुरक्षित. आणि तरीही सगळ्या गोष्टींवर आपली नजर. आणखी नाही, श्रृंगारपूरला आमचे सरदार आणि सोयरे पिलाजीराव शिर्केही आहे, त्यामुळे जागा आणखीनच मजबूत. होय महाराज. अहो, श्रृंगारपुरात लोकांपेक्षा झाडच लढत असते ती. अहो, तिथल्या वेलींनी जरी नुसतं ठरवलं ना तर गणिम कडे कपाऱ्यावरनं घरंगळत धडपडत पडणारच. पर कशासाठी? म्हणजे एवढा तपशील कशासाठी मागताय म्हणलं? त्याचं एक खास कारण. श्रृंगारपूरचा सुभा आम्हाला जागता ठेवायचा आहे, ठाणबंद करायचा आहे. पर मग ती जबाबदारी तुम्ही कुणावर सोपवणार आहात? लवकरच जाहीर करू. येसू, आम्ही काही गोष्टी जाहीर करायच्या ठरवल्या आहेत. जाहीर करायच्या ठरवल्या आहेत, मग त्या पाळाव्या लागतील. पाळून दाखवणार तर? असं असेल तर काही हरकत नाही ऐकायला. बोला. आम्ही भल्या पहाटे उठतो तसेच उठणार. मग तालीमखान्यात जाणार, व्यायाम करणार, तलवारीचे हात करणार, लाल मातीत खेळणार, मग थोडस वाचन आणि न्याहारी करून फडावर जाणार. फडावर? नियमितपणे फडावर जाणार. सर्वात आधी आबासाहेबांकडून आलेली थैली पाहणार. अर्थ उमगला की बसल्या जागी थैलीला उत्तर देणार. त्यानंतर सगळ्या मंत्र्यांची बैठक, मग खबरगिरांची बैठक घेऊन राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेणार. आणि मग आमच्यासाठी वेळ नाही. त्यानंतर बाळराजांचं शिक्षण, त्यांना संस्कृत शिकवणार, त्यांचा अभ्यास, त्यांची घोडेस्वारी. आणि मग? मग जनता दरबार. जी रयत रायगडावर अडीअडचणी घेऊन आली असेल त्यांच्या अडचणी सोडवणार. म्हणजे एकूणच तुम्ही स्वराज्याचा कारभार चालवणार तर? अर्थात आबासाहेबांनी आम्हाला मोहिमेवर न नेता गडावरच ठेवलं, याचा अर्थ हाच की रायगडाचा कारभार सुरळीत चालावा. आणि रायगडाचा कारभार चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. हो ना, तारेवरची कसरत आहे ती. अहो, 10 राज्यांचा कारभार चालवता येईल, पण स्वराज्याचा कारभार चालवणं कठीण. कारण इथं रयतेचं हित बघायचं असतं, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचं आणि स्त्रीच्या अब्रूचं संरक्षण करायचं असतं. अन्याय अत्याचार नाही, लांडी लबाडी नाही, आणि म्हणूनच स्वराज्याचा शकट हाकणं महाकठीण काम. हाकू, आणि असा हकू की याही वेळी आबासाहेब शाबासकीच देतील. पण युवराज, या सगळ्या गोष्टी तुम्ही आबासाहेबांशी बोलला काय बोलायचंय? आबासाहेबांनी आम्हाला गडावर राहायला सांगितलं, याचा अर्थ महाराजांनी याद फरमावली आहे. बघितलं, आबासाहेबांचं नाव काढलं आणि त्यांचं बोलावणंही आलं. युवराज, आता निघता आहात तर सगळ्या गोष्टी विचारून या. नका तुम्ही काळजी करू,
आबासाहेब रायगडाचा सगळा कारभार आमच्याकडे देतात की नाही बघास तू. आलोच. पंत, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. म्हणजे महाराज पेचात सापडल्यामुळं आपल्या पदरात ताण पडणार ते? पडणार म्हणजे पडणारच, पेचच आहे तसा. पण असले पेच महाराजांना नवीन नाही. यापेक्षा भयानक पेचांवर मात केली त्यांनी आणि पेच टाकणाऱ्यांची धुळधाणही उडवली. हा पेच काळजाला लागणार. मला जरा भीतीच वाटते हो. काय झालं पंत? हो महाराज आहेत ते, आपण त्यांना जवळून पाहिलंय. नाजी पंत, स्वराज्य द्रोह आहे हा. जर महाराजांना त्याचा सुगावा लागला ना तर आपली काही धडगत नाही. पण आपण द्रोह केलाच नाही, फक्त शंभू राजांशी जमणार नाही एवढंच म्हणालो आपण. उलट सेवेतून मुक्त करा म्हणालो. पण आपल्या या बोलण्यातल्या खोचा त्यांच्या लक्षात येणार नाही. येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज आता तिशीतले राहिले नाहीत. वयाच्या तिशीत असताना त्यांच्या हातात वाघनखं असायची. आता 50 माणूस विचारी बनतो, जे मिळवलंय ते राखायचं बघतो. वाघनखं नसतील त्यांच्या हातात, पण आता त्यांचा सगळा हातच वाघनखं झालाय. अनाजी पंत, महाराजांची तडफ कमी झालेली नाही, नाहीतर औरंगजेबाला धडकी भरवणारी दक्षिण मोहीम त्यांनी आखलीच नसती. तुम्हाला काय म्हणायचंय का? आपण पुन्हा महाराजांकडे जाऊन कानोसा घेऊ. पुन्हा जायचं महाराजांकडे? हो, यावेळी नवीन निमित्त काढून जाऊ. असं म्हणता? हो, म्हणजे माझी धास्ती थोडी कमी होईल. हो ठीक, शेत साड्याचा प्रश्न घेऊन जाऊ उगीच. चला. भूभया, काय करता तू? आम्ही गप्प बसतो आपल्याकडे बघून, नाहीतर सतत धारेवर चालणं जमणं कठीण. आणि आता तर तुम्ही नाही, म्हणजे रोजच आम्हाला चिमटीत पकडतील, रोजच आमचा पाण उतारा करतील. महाराज, आम्ही आपल्याला देव मानतो, पण युवराजांचं आणि आमचं जमणं कठीण. तोंडघाशी पडला आज आपलं लेकरू. नाही, बिलकुल नाही. पण आज ज्यांना समजलं त्यांना तर हसू आलंच असणार ना. त्यापेक्षा आपण आपला निर्णय मागे घ्यावा. आबासाहेब, शंभूराजे, दरवाजा लावून घ्या. जी आबासाहेब.